व्हॉट्सअपवरून एखादी इमेज कशी एडिट करायची दाखवतो तुम्हाला, एकदम सोपी गोष्ट आहे. आता हे वर क्लिक केले की मी गॅलरीमध्ये जातो, गॅलरीमधून इमेज सिलेक्ट करतो, जी इमेज आपल्याला एड करायची आहे ती इमेज सिलेक्ट करतो. इमेज सिलेक्ट केलेले आता इमेज सिलेक्ट करताना हे आपल्याला वर ऑप्शन दिसतात. हे हा वर दिसणारा हा पहिला ऑप्शन आहे क्रॉपचा. क्रॉप म्हणजे इमेज आपल्याला इमेज बाजू बदलता येते, अशी उजवीकडे स्लाइड झाली, उलटी झालेले, डावीकडे केलेले, परत नॉर्मल इमेज, अशा प्रकारे आपण स्लाइड करू शकतो, बाजू बदलू शकतो, इमेज फिरवू शकतो. हे झालं क्रॉपचं ऑप्शन. क्रॉप झालं, हे इमोजीचं ऑप्शन आहे सर, हा गोल दिसणारा. इथे तुम्हाला इमोजी दिसतात, इथे सगळ्या प्रकारचे, यातलं कोणताही इमोजी तुम्ही घेऊ शकता, सिलेक्ट करू शकता. हे पेस्ट करण्यासाठी हा वापरू शकता, हे सर्कल वापरू शकता. हा जर असं सिलेक्ट, याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बोटी प्रेस करून फिंगर प्रेस करून तुम्ही त्याचा आकार बदलू शकता, प्रेस करून परत मोठा करू शकता, लहान आणि एखाद्या जागी असं पेश करू शकता. आता आपल्याला करायचं नाही आहे, कोणताही इमोजी इथं तुम्ही सिलेक्ट करून करू शकता आणि बिनमध्ये डस्टबिन टाकू शकता आणि रिमूव्ह करू शकता. हा चौथा जो आहे ऑप्शन, तो टेक्स्टसाठी टेक्स्ट करू शकता, एखादी ए बी सी एस काही करू शकता, ए बी एस. आणि इथे बाजूचा हा बार असतो, इथे कलर आहेत, टेक्स्टचा कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता, हा ब्लॅक, व्हाईट, रेड, येलो, ग्रीन, फेंट येलो, डार्क फेंट ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, पिंक, रेड, असं कोणताही कलर तुम्ही सेट करून असे मॅटर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि त्याच्या स्लाइड केला तर मोठा होईल, फार लहान पण होऊ शकतो. अशा प्रकारे मॅटर टाईप करून एखाद्या बाजूला टाकू शकता. आणि हा येल जर तुम्ही डन केला तर हे करता, हा असा जरा तो याच्यावर इमेजवर आपल्याला हे करायचं नाही, मी डस्टबिन टाकून रिमूव्ह केलं, हे झाले. आणि आता इथे जे रेफर कोड वगैरे दुसऱ्या टाकलेला आहे आता इमेजमध्ये, ते आपल्याला हटवण्यासाठी इथे पेनचा ऑप्शन आहे, साधारणसा पेन्सिलचा, त्याच्या प्रेस केला आणि इथे बॅक साईडला बॅकग्राऊंडला इथे मराठी हे आपलं व्हाईट कलर आहे, आपण इथे बारमध्ये व्हाईट कलरवर प्रेस केला की पेन्सिल रिमूवर जो आहे तो व्हाईट कलर जाईल. आता ह्या मॅटरवर रेपर कोडवर मी प्रेस करतो आणि तो रिमूव्ह करता येतो. प्रेस केलेलं आहे, हलकंसं प्रेस केलेला. आता हा रेपरवर मी जर प्रेस करून स्लाइड केलेला आहे तर तो व्हाईट कलरनं झाकला जात आहे. अशा तर इरेज झालेला आहे नो मॅटर, इरेज झालेला आहे. मी ते खाली हा व्हॉट्स ओपन मी फिंगर प्रेस करून रिमूव्ह करत आहे, कारण इथं बरोबर मी व्हाईट कलरवर प्रेस केलं होतं म्हणून पेन्सिल रिमूव्हर व्हाईट कलरचा झालेला आहे. अशा प्रकारे मूळ इमेजमधील पेपर कोड आणि व्हॉट्सअप कलर मी रिमूव्ह केलेलं आहे, हे झालेलं आहे रिमूव्ह. आता इथे हे डन झालेलं आहे. आता परत आपल्याला टेक्स्ट मिळालेलं आहे, टेक्स्टसाठी आपण कलर ब्ल्यू, डार्क ब्ल्यू घेतलेलं आहे. आता खाली टेक्स्टवर क्लिक करून तुम्ही ब्ल्यू कलर सिलेक्ट केला आहे, त्यानंतर खाली आपण टाईप करायचं आहे, मला कोड मी टाईप करतो तुम्हाला इंग्लिशमध्ये करतो, 9 1 5 TD
हा माझा रेपर कोड आहे. आता मी ते टिकवर क्लिक करतो, एंटर झालेला आहे. आता हा एडिट ला लॉन्ग प्रेस करतो, फिंगर करून कारण मी लहान. फिंगर प्रेस करून लहान झालेला आहे. प्रेस करून लहान झालेला आहे बारीक. तर हा इथे शकतो हा इथे नीट पिक केला जातो. आता याचप्रमाणे वाचनामध्ये तुम्ही क्लिक करायचं, पण त्यासाठी परत तुम्ही ते प्रेस करायचा आणि नंबर इथे 26 73 94 64 मग इथे एंटर प्रेस केलं की टाईप झालेला मॅटर दिसतो. तो तुम्ही प्रेस करून तुम्हाला हवा त्या आकाराचा मॅटर बनवू शकता. अशा प्रकारे हे तुम्ही टाईप करून तिथे पेस्ट करून अशा प्रकारे हा व्हॉट्सअप नंबर इथे मी स्लाइड करून पेस्ट केला हा रेपर. पेपर कोडी योग्य आकाराचा बनवून पेस्ट केलेला आहे. व्हॉट्सअप नंबर पेस्ट केलेला आहे. इथे पेस्ट केला की आता मी माझं नाव इथं पेस्ट करत आहे. साधारण लीडर म्हणून अशा प्रकारे मी माझं इथं पेस्ट केलेलं आहे.
व इमेजमध्ये जे काही नव्हतं ते सगळं मी रिमूव्ह होते, रिमूव्ह करून माझी डिटेल्स मी ते एडिट केलेले आहे सगळं. माझा रेफर कोड एडिट केलेला आहे, व्हॉट्सअप नंबर एडिट केलेला आहे, नाव एडिट केलेलं आहे. तसंच तुम्ही बाकीच्या इमेज फेसबुकवरून डाउनलोड करून तिथे तुम्ही मूळ डिटेल्स या पेन्सिलने व्हाईट व्हाईट कलरने तुम्ही रिमूव्ह करून तिथे पेस्ट करू शकता. एडिटिंग तुम्हाला फार उपयोगी पडेल प्रमोशनला. धन्यवाद.